जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, एकंदरीत पोलीस भरती देणारे विद्यार्थी आता रस्त्यावरती उतरलेले आहेत, म्हणजे एकंदरीत पोलीस भरतीचे विद्यार्थी शेकडो विद्यार्थी जवळपास रस्त्यावरती उतरून NCC विरोधात ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि सरकारला वेळोवेळी निवेदन देण्याचं काम चालू आहे। मित्रांनो, आतापर्यंत असं कधी झालं नव्हतं की पोलीस भरती देणारे विद्यार्थी यांना रस्त्यावरती उतरावं लागलं होतं, परंतु आता ते पण सिच्युएशन झालेले आहे। जे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, शेकडो विद्यार्थी आता रस्त्यावरती उतरलेले आहेत। तर मागणी तरी काय आहे, जे सरकारने चुकीची नियम पद्धती म्हणजेच NCC चे धोरण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आखलं होतं की जे NCC धारण करणारे विद्यार्थी आहेत त्यांना 3%, 5% आणि 2% याप्रमाणे बोनस गुण देण्यात येणार होतं। म्हणजे एकंदरीत जर 150 मार्काचा पेपर असेल तर त्या विद्यार्थ्याला 7.5 मार्क मिळतील। हे जे काही बोनस गुण देण्याची पद्धत सरकारने आणली होती, त्याविरोधात हजारो विद्यार्थी आज रस्त्यावरती उतरून आंदोलनं करण्याच्या स्थितीमध्ये आहेत। एकंदरीत जे NCC चे एक्झाम आलेले आहेत, येणारी जी काही पोलीस भरती आहे 20,000 पदाची जी काही भरती आहे, त्यामध्ये जर NCC वाल्यांना आरक्षणाच्या ऐवजी बोनस गुण दिलं तर भरपूर जे असे विद्यार्थी जे वर्षानुवर्षे तयारी करत आहेत की अशा विद्यार्थ्यांवरती अन्याय होईल, त्यामुळे NCC चे गुण देण्याची जी काही पद्धत आहे ती रद्द करण्यात यावी। आणि जर तुम्हाला NCC ला द्यायचंच असेल तर त्यांच्यासाठी वेगळा कोटा तयार करावा, तुम्हाला ज्या पद्धतीने वाटेल 2%, 3%, 5% त्या पद्धतीने तुम्ही आरक्षण देऊ शकतात, परंतु सर्वसामान्यांवरती अन्याय नका करू, असे हजारो विद्यार्थ्यांची याचिका आहे। तर मित्रांनो बघा, ॲक्च्युली मी पण याच्या अगोदरच्या व्हिडिओ पण मध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की NCC चे गुण, जी काही बोनस गुण देण्याची पद्धत आहे ती महाराष्ट्र पोलीसमध्येच फक्त लागू करण्यात आलेली आहे, इतर राज्यांमध्ये असं काही नाही आहे। शिवाय NCC वाल्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आरक्षण आहेच, आर्मीमध्ये आहे, भरपूर ठिकाणी आरक्षण आहे, आणि त्यात त्यात महाराष्ट्राने सरकारने पण त्यांना बोनस गुण देण्यात आलं होतं। तर ते बोनस गुणाच्या ऐवजी जर त्यांना आरक्षण दिलं, रिझर्व जागा ठेवलं त्यांच्या, की बाबा 1,000 जागा आहेत त्या 1,000मध्ये 10 जागा 15 जागा NCC वाल्यांसाठी राहणार, तर इतर सर्वसामान्य जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांना एवढं काहीच वाटणार नाही। कारण मित्रांनो, पोलीस बनणं पण आता काही सोपं राहिलेलं नाही आहे। त्याच्यासाठी जर 150 मार्कापैकी कमीत कमी 140 मार्क 145 मार्क मिळवणं गरजेचं झालेलं आहे। दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढलं चाललेलं आहे, त्यात 2020 पासून पोलीस भरती झालीच नाही, त्यामध्ये आता गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं आहे की बाबा 20,000 पदांची भरती घेऊ, त्या 20,000पैकी 7,231 पदांचा पहिला टप्पा घेऊ, आणि तो टप्पा देखील अजून सुरुवात झालेली नाही। एकतर 3 वर्षापासून पोलीस भरती झालेली नाही, त्याच्या विरोधात मुलांमध्ये तर प्रचंड राग येतो आहे, त्यात त्यात हे आरक्षणाचा मुद्दा, म्हणून या सर्व गोष्टींसाठी पोलीस भरती देणारे विद्यार्थी आज रस्त्यावरती उतरलेले आहेत।